दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारमधल्या दोन तोफा धडाडू लागल्यात, तो म्हणजे नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी आज गुजरातमधून पकडल्या गेलेल्या ड्रग्सच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधलेला आहे, एनसीबीवर निशाणा साधलेला आहे. ड्रग्स सापडलंय ही चिंतेची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना जे रिजनल डायरेक्टर्स आहेत आणि ज्यांनी पावग्रॅम वगैरे ड्रग्स पकडून आंतरराष्ट्रीय कीर्ती ख्याती प्राप्त केलेली आहे, एक ग्राम, पावग्राम, अर्धा ग्राम, तर त्यांनी या 300-350 किलो ड्रग्सचा अभ्यास करावा. आणि त्यात गुजरातमध्ये 3,500 किलो ड्रग्स सापडलं होतं, साधारण 25,000 किंवा 30,000 कोटी किमतीचं. आणि त्याच गुजरातमध्ये हे आता किती किलो सापडलं? 350 किलो. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात 88 कोटी, म्हणजे 100 कोटी आसपास त्याची किंमत आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा काही गुजरातमधली सिनेसृष्टी, काही श्रीमंतांची मुलं अडकली असतील तर त्या लोकांनी पाहावं. आता कोण किती मोठा आहे, कोण मंत्री आहे, राजकीय कार्यकर्ता आहे, ते ना पाहता या सगळ्या ड्रग्सच्या खेळमध्ये जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हीच अपेक्षा आम्ही DG NCB कडे ठेवतो, NIA कडे ठेवतो. आणि आता हे सिद्ध होऊ लागलेलं आहे की सागरमार्गी गुजरातच्या माध्यमातून देशभरात ड्रग पसरवण्याचं काम चालते. याचा मागे कोण आहे याचा खुलासा NCBच्या DG नी आणि NIA च्या लोकांनी केलं पाहिजे. नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी गुजरातवरती आरोप केलेले, भाजपवरती आरोप केले, NCBवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्यानंतर स्वाभाविकपणे गुजरातच्या गृहमंत्र्यांनी याला काय उत्तर दिले, ट्विटरच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. गुजरातचे गृहमंत्री सिंघवी यांनी म्हटलेलं आहे की मलिकजी ड्रग्ज बाफे यांच्या संदर्भात ते म्हणतात, मुंबई में बेखौफ होकर ड्रग्ज का कारोबार चल रहा था, इसकी जांच करवाइए. गुजरात पुलिस पर मुझे गर्व है, उन्होंने गुजरात में ड्रग्स घुसने से बचाया है. मलिक जी, ड्रग्स माफिया सज्जाद अब तक किसके इशारों पर मुंबई में बेखौफ होकर ड्रग्स का कारोबार चला रहा था, असा सवाल त्यांनी प्रति सवाल विचारलेला आहे. दरम्यान या सगळ्याबद्दल भाजपचे आमदार अमित साठम यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया. दरम्यान अमित साठम यांनी गृहमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे. अमित साठम यांनी या पत्रामध्ये अमित शहांना जे पत्र पाठवलंय अमित साठम यांनी, त्या पत्रात त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्देसुद्धा उपस्थित केलेले आहेत. 1993 बॉम्बस्फोटानंतर चौकशीसाठी नेमलेल्या ओरा समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. पुन्हा महाराष्ट्रात नार्को टेररिझम वाढू लागल्यानं जनतेला अहवाल जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं सुद्धा या पत्रातून त्यांनी मागणी केली आहे. बृहन मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चुकीच्या रीतीनं इलिगल वॉर्ड बाउंड्रीजचं प्रपोजल हे स्टेट इलेक्शन कमिशनला सबमिट केलं होतं, ज्याच्यावरती 5,000 पेक्षा जास्त ऑब्जेक्शन हे मुंबईकरांनी घेतले होते, त्याचा निषेध नोंदवला होता. आणि स्टेट इलेक्शन कमिशनलाही त्याच्यामध्ये ग्लेअरिंग मिस्टेक्स मोठ्या प्रमाणावर